रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरसालवाडी गावात दरड कोसळल्याने आत्तापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर NDRFची 2 पथके बचाव कार्यासाठी इरसालवाडीत दाखल झाली. याशिवाय मुंबईहून आणि पनवेलहूनही 3 बचाव पथके इरसालवाडीत दाखल झाली. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळावर पोहोचले असून त्यांनी मदत कार्याचा आढावा घेतला. दरम्यान मंत्री गिरीश महाजन हे रात्री घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. माळीण आणि तळीये दुर्घटनेची आठवण करून देणाऱ्या या घटनेने राज्य हादरलं आहे. रात्री 11-12 सुमारास इरसालवाडीत दरड कोसळून 100 अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. NDRF, पोलीस, जिल्हा प्रशासन, पनवेल आणि मुंबई महापालिकेची बचाव पथके रात्रीच इरसालवाडीत दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकांनी आत्तापर्यंत 25 अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. तर या दुर्घटनेत आत्तापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. तसेच अनेक जखमी गावकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे 100 अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बचाव कार्य सुरू आहे. यासह बचाव कार्यात NDRF, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. इरसालवाडी हे एक छोटंसं गाव असून या गावात 50-60 घरांची वस्ती आहे. पावसामुळे इरसालगडाचा खडकाचा काही भाग कोसळला असून त्यामध्ये अनेक गावकरी माती खडकांच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरड कोसळल्याने लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आत्तापर्यंत 4 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मदत कार्य सुरू आहे. NDRF, TDRF आणि स्थानिक मदत पथक काम करत आहे. मदत कार्यासाठी 2 हेलिकॉप्टर तयार आहेत. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, बंदर विकास मंत्री दादा भुसे घटनेची पाहणी करण्यासाठी इरसालवाडीत दाखल झाले आहेत. बचाव पथकांनी आत्तापर्यंत 22 जणांची सुखरूप सुटका केली आहे. अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे 100 अधिक अधिकारी कर्मचारी बचाव कार्यात गुंतले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. 47 घरांची जी वाडी आहे आणि लँड स्लाइडिंग झाल्यामुळे जवळपास 16-17 घरांवर दरड कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली आहे. आतापर्यंत 4 कॅज्युअल्टी आहेत आणि बाकी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. NDRF, TDRF आणि जे आपले स्थानिक रेस्क्यू टीम जी आहे ती काम करते आहे. वरती कुठलंही वाहन नेण्याची व्यवस्था नाही, रस्ता नाही आहे, त्यामुळे सर्व मॅन्युअलीच काम सगळी टीम करते आहे. आणि सगळ्यात आपण प्राधान्य बचाव कार्याला देतो. पाऊसही पडतोय आणि स्वतः या सगळ्या ह्याच्यावर आमचे आपले गिरीश महाजन पण वरती आहेत. ते स्वतः तिने बघताय. आमदार आपले महेश बालदी आहेत आणि पूर्ण सगळी टीम जी आहे ही टीम वरती काम करते आहे. आपले NDRFचे लोक, SDRFचे लोक, लोकल टीम, TDRFचे लोक सगळे अशा परिस्थितीत देखील बचाव कार्य करतात आणि तेवढं लोकांना वाचवता येईल तेवढ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न. मी असेन कोकण आयुक्त असतील. आम्ही बरोबर 1:30 सुमारास त्या ठिकाणी पोचलो. आत्ताच एक 1/2 तासापूर्वी रेस्क्यू ऑपरेशन 1/2 पाऊण तासासाठी थांबवलेलं आहे आणि म्हणून जर आम्ही बाहेर पडलो. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, दुःखद घटना घडली, एक तिथल्या सगळ्या आदिवासी समाजाचं दुर्दैव आहे. कारण 11-11:30 दरम्यान लँडस्लाईड झाली आणि त्याच्यामध्ये नक्की आतापर्यंत कळत नाही आहे की किती लोकं त्याच्यामध्ये गाडली गेलेली आहेत, किती वाचलेली आहेत. हे ज्यावेळी पूर्ण उजेड येईल त्यावेळीच आपल्याला कळू शकतं. त्याच्याशिवाय मला आमदार प्रशांत ठाकूर यांचा मला फोन आलेला होता. तर त्यानुसार मग या इथे 2 पोकलिन मशीन आणि 2 JCB
ह्या पाठवलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार मी सकाळीच आमचे इन्चार्ज आहेत हे या इथं पोचलेले आहेत. मी आणि त्यांना सांगितलंय की मग परिस्थितीनुसार मशिनरी आपण वाढवू शकतो, फक्त लवकरात लवकर मला म्हटलं त्यांनी कळवावं. तर आता या इथं आलेलो आहोत आणि त्यानुसार इथं मशिनरी ही थोड्याच वेळात या इथं पोचते आहे आणि आवश्यकतेनुसार मग समजा ती मशिनरीची संख्या ही वाढवता सुद्धा येईल, जेणेकरून लवकरात लवकर मदत कार्य हे चालू करता येईल.